नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण चर्चेतील काही पुस्तकं ही बघणार आहोत. तर चर्चेतील कोणकोणती पुस्तकं आहेत ते बघायचे आहेत. मग कधीकधी एखादा अथवा कॉलेजियन इयर्सवर विचारलं होतं, प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकावर, म्हणजे बऱ्याच पुस्तकांवर एखाद्या वेळेस प्रश्न येतो. ओके, आता 17, 18, 19 बघितलं तर याच्यामध्ये एक दोन प्रश्न काय आहेत, की जर कंबाईनचेच बघितलं तर एक दोन प्रश्न हे पुस्तकांवर आहेत. तर पुस्तकं आपली चुकली नाही पाहिजे, त्यासाठी मी सगळीच पुस्तकं नाही सांगणार, पण महत्त्वाची पुस्तकं, कारण सगळंच तर तुमच्या पुस्तकात उपलब्धच आहे, पण महत्त्वाची कोणती आहेत ते मात्र सांगणार आहे. बघा, अनस्टॉपेबल मे लाईफ सो फार ही पुस्तक कोणाचं आहे, मारिया शारापोवा. रशियन टेनिसपटू आहे मारिया शारापोवा, हिचं आत्मचरित्र आहे. ओके, त्यानंतर बघा, क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स हे कुणाचं आहे, स्मृती इराणी यांचे. मग या पुस्तकात काय, क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स या पुस्तकात काय, बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत घेतलेल्या 25 नाविन्यपूर्ण बाबींचं एकत्रीकरण या पुस्तकामध्ये आहे. कुठल्या, क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन. मग या पुस्तकाचा लेखक कोण आहे, जनरली असा प्रश्न विचारतात. ओके, मग कुठला, स्मृती इराणी हे काय, क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन हे पुस्तक त्यांचं आहे. त्यानंतर सुब्रमण्यम जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री. ओके, मग यांचं पुस्तक कोणतं आहे, बघा कोणतं आहे, द इंडिया वे स्ट्रॅटेजीज फॉर अन अनसर्टन वर्ल्ड. काय, द इंडिया वे म्हणजे भारताचा मार्ग काय, स्ट्रॅटेजीज फॉर अन अनसर्टन वर्ल्ड असं पुस्तक कोणाचं आहे. आता परराष्ट्र म्हणजे वर्ल्ड येणारच बाबा, बरोबर ना. मग सुब्रमण्यम जयशंकर यांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर शशी थरूर, शशी थरूरवर बऱ्याच वेळेस विचारतात, तर काय, अन इरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया. ओके, काय, अन इरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया हे शशी थरूर यांचं पुस्तक आहे. ओके, हे लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, माइंड मास्टर, आता विश्वनाथ आनंद यांचं बघा, माइंड मास्टर. ओके, माइंड मास्टर विनिंग लेसन्स फॉर्म अ चॅम्पियन्स लाईफ. ओके, मग काय, माइंड मास्टर विनिंग लेसन्स फॉर्म अ चॅम्पियन्स लाईफ, कोणाचं आहे, विश्वनाथ आनंद यांचं आत्मचरित्र आहे. बुद्धिबळ, जागतिक बुद्धिबळामध्ये काय, की विश्वविजेता कंटिन्युअसली हॅट्रिक मारणारा विश्वविजेता विश्वनाथ आनंद यांचं माइंड मास्टर विनिंग लेसन्स फ्रॉम अ चॅम्पियन्स लाईफ हे विश्वनाथ आनंद यांचं पुस्तक आहे. ओके, उर्जित पटेल यांचंही पुस्तक महत्त्वाचं आहे. जे महत्त्वाचं आहे ते सांगतोच मी. ओके, ओव्हरड्राफ्ट, काय, ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर. ओव्हरड्राफ्ट आता ह्यांचं काय, बँकिंग संबंधित असणारे पुस्तक, ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर, RBIचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांचं पुस्तक आहे. कोणतं, ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर हे कुणाचं पुस्तक आहे विचारतो. मग खाली उर्जित पटेल, रेड्डी, आचार्य, विरलाचार्य असे नावं देतात. मग त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे कुणाचं आहे, उर्जित पटेल यांचे. ओव्हरड्राफ्ट पटेलने काय कराय, उर्जित किया आहे. ओव्हरड्राफ्ट, ओव्हर म्हणजे उर्जित, उर्जित म्हणजे काय मराठीमध्ये अर्थ, काहीतरी उरलेलं, ओव्हरड्राफ्ट असं लक्षात ठेवा. बघा, कर्मयोद्धा ग्रंथ अमित शहा यांचा आहे. कर्मयोद्धा ग्रंथ अमित शहा यांचा आहे, नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित लिहिण्यात आलेला आहे. ओके, आता हे रस्किन ब्रँड वगैरे काही गरज नाही, एक लक्षात घ्या, रस्किन बॉन्ड वगैरे. ओके, हे सॉन्ग ऑफ इंडिया वगैरे असेल, होप ऑन माय ॲडव्हेंचर्स ऑन बोट्स ट्रेन्स अँड प्लेन्स वगैरे तुम्हाला वाटवाट लक्षात ठेवलं ठेवा, पण मी जेवढे वरचे सांगितले ते हे महत्त्वाचं आहे बघा सगळ्यात. ओके, हे मात्र महत्त्वाचं आहे. विश्वनाथ आनंद पण लक्षात ठेवू शकता, पण ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर उर्जित पटेल यांचं पुस्तक महत्त्वाचं आहे. ओके, देन बघा, आता बघा त्यानंतर, आता पुस्तक याच्यामध्ये बघा कोणकोणती आहेत, तर आता याच्यामध्ये जर बघितला तर बाबा रामदेवांचं एक पुस्तक लक्षात ठेवा, माय लाईफ माय मिशन हे पुस्तक कोणाचं आहे, बाबा रामदेवांचं आहे. योग गुरु रामदेव बाबा कैसे किया जाता योग, हे रामदेव बाबा, माय लाईफ माय मिशन हे कोणाचं आहे, बाबा रामदेव यांचे. त्यानंतर बघा,
त्यानंतर एक पुस्तक महत्त्वाचं बघा, संदीप शास्त्री यांचं, लाल बहादूर शास्त्री. ओके, लाल बहादूर शास्त्री पॉलिटिक्स अँड बियॉन्ड हे संदीप शास्त्री यांचं पुस्तक आहे. ओके, आता हे काय बाकी तुम्हाला लक्षात ठेवू शकता, सविता छाबडा लिगसी ऑफ लर्निंग सविता छाबडा यांचं आहे. इनव्हिजिबल, ओके, इनव्हिजिबल ये ट्रिब्यूट टू मनोहर पर्रिकर. कुणाचं आहे? तरुण विजय यांचं आहे. हे पण मनोहर पर्रिकर यांच्यावरलंच आहे. ज्येष्ठ पत्रकार सद्गुरू पाटील आणि मायाभूषण नागवेंदकर यांनी लिहिलं आहे. अँड एक्स्ट्रॉर्डिनरी लाईफ हे बायोग्राफी ऑफ मनोहर पर्रिकर. मी एवढं काही नाही, पण हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. ओके, द जे के रोलिंग वगैरे काय हॅरी पॉटर वगैरे लेखक याचं काय एवढं गरजेचं नाही, तुम्ही लक्षात ठेवू शकता, मे बी तुमच्या मनावर आहे. ओके, तर एवढी काय महत्त्वाची नाही, जिथं मी तुम्हाला महत्त्वाचं आहे तिथं मी अंडरलाईन केले बघा मित्रांनो. ओके, हे प्राईम मिनिस्टर टू रिमेंबर सुशील कुमार याचं आहे. ओके, अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी लिहिलेलं आहे. ओके, काय लिहिलं आहे बघा, काय ये प्राईम मिनिस्टर ऑफ रिमेंबर सुशील कुमारचे अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी लिहिलेलं आहे. ओके, भालचंद्र मुनगेकर यांचं लक्षात ठेवा, माय एन्काउंटर्स इन पार्लमेंट. माय एन्काउंटर्स इन पार्लमेंट कोणाचं पुस्तक? भालचंद्र मुनगेकर यांचं. भालचंद्र मुनगेकर हे काय लक्षात ठेवू नका बघा, तुम्हाला लक्षात ठेवायला ठेवा. विक्रम संपत वगैरे मॉन्टेसिंग अहलुवालिया यांचं मात्र लक्षात ठेवावं लागेल. ओके, मॉन्टेसिंग अहलुवालिया नियोजन आयोगाचं, नियोजन आयोग माहिती नाही ते तिथले मॉन्टेसिंग अहलुवालिया उपाध्यक्ष वगैरे. ओके, बॅक स्टेज द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाय ग्रोथ इयर्स. आता नियोजनचं आहे म्हणल्यानं हाय ग्रोथ ग्रोथ येणारच आहे, मग लक्षात ठेवा. मॉन्टेसिंग अहलुवालिया, बॅक स्टेज द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाय ग्रोथ इयर्स, दॅट्स कॉल्ड मॉन्टेसिंग अहलुवालिया. ओके, काय? बॅक स्टेज द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाय ग्रोथ इयर्स, मॉन्टेसिंग अहलुवालिया. ओके, मग असं विचारतात, बॅक स्टेज द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाय ग्रोथ इयर्स बुक कोणाचं आहे? कोणाचं आहे मग? मॉन्टेसिंग अहलुवालिया. ओके, मग शूटिंग टू द टॉप द स्टोरी ऑफ पी व्ही सिंधू हे व्ही कृष्णस्वामी यांचं आहे, पण गरज नाही, पण हे मात्र लक्षात ठेवावं लागेल. ओके, हे एक लक्षात घ्या. ओके, प्राईम मिनिस्टर रिमेंबर वगैरे सुशील कुमारचं लक्षात राहिलं, पण हे दोन तरी तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. मी जे लक्षात ठेवावं लागतील तिथं सांगतोय मित्रांनो. ओके, आता काय एक्स्ट्रा तुम्हाला सगळे सांगू शकणार नाही मी. ओके, लईवर जाऊ नका रे बाबा, थांबा. ओके, तर बघा आता शिवाजी इन साऊथ ब्लॉक द अनरिटन हिस्ट्री ऑफ ए प्राऊड पीपल, गिरीश कुबेर यांचे. गिरीश कुबेर आपले, गिरीश कुबेर, गिरीश कुबेर कोणाचे आहेत? आपले आहेत, लोकसत्तावाले. जेवढे लोकसत्ता पेपर वाचतात, संपादक गिरीश कुबेर. शिवाजी इन साऊथ ब्लॉक द अनरिटन हिस्ट्री ऑफ प्राऊड पीपल कोणाचं पुस्तक आहे? गिरीश कुबेर यांचं आहे. गिरीश कुबेर यांचं आहे. त्यानंतर बघा, लॉकडाऊन लायसन्स. ओके, हे कुणाचं आहे? लॉकडाऊन लॉकडाऊन पुस्तक कुणाचं आहे? लॉकडाऊन 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 कुणाचं आहे? शोभाडे, शोभाडे. ओके, हे लक्षात ठेवावं लागेल. बाकी तुम्हाला सेकंड नाईट, राजीव डोगरा वगैरे, मिसिंग इन ॲक्शन, द प्रिझनर्स हू नेवर केम बॅक, हे तुम्हाला लक्षात ठेवू शकता. तर डोंगरा यांचं पुस्तक आहे, पण लॉकडाऊन हे एक, आणि शिवाजी साऊथ ब्लॉक द अनरिटन हिस्ट्री ऑफ प्राऊड पीपल्स गिरीश कुबेर, हे दोन पुस्तकं लक्षात ठेवावे लागतील. ओके, त्यानंतर मसीहा मोदी वगैरे हे काय गरज नाही, एवढं तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. मोदी अगेन आभास मल्दहियार. ओके, आज के शिवाजी नरेंद्र मोदी जय भगवान गोयल यांचं आहे, लक्षात ठेवू शकता, पण ते दोन महत्त्वाचे आहेत. ओके, आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे कोणाचं पुस्तक आहे? भगवान गोयल यांचं आहे, लक्षात ठेवू शकता, पण असं काही एवढं काय असं इम्पॉर्टंट नाही, पण ते दोन मात्र महत्त्वाचे आहेत. ओके, त्यानंतर बघा, आवर ओनली होम Our only home, a climate appeal to the world, Dalai Lama यांचं आहे. दलाई लामा लक्षात ठेवावं लागेल. ओके, का? बौद्ध धर्मगुरू आहेत, तिबेटमध्ये राहतात,
आवर ओनली होम भारताने याला आश्रय दिलाय असं चीनचं म्हणणं आहे. ओके, आवर ओनली होम अ क्लायमेट अपील टू द वर्ल्ड, हे कुणाचं आहे? दलाई लामा. आवर ओनली होम अ क्लायमेट अपील टू द वर्ल्ड, हे दलाई लामा यांचं आहे. ओके, आता हे बाकी तुम्हाला लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवू शकता, पण एवढी काही महत्त्वाची नाहीत. नंतर बेर्नार्डिन एवारिस्टो, हे मात्र महत्त्वाचं आहे. 2019 बुकर पुरस्कार यांना मिळालेलं आहे. गर्ल वुमन ऑदर हे पुस्तक कोणाचं आहे? ज्यांना पुरस्कार मिळाला ते लक्षात ठेवावं लागेल ना मित्रांनो. ओके, हे एक लक्षात ठेवावं लागेल. ग्रीन लाईट्स मॅथ्यू मॅकोनागी यांचं आहे. द अनक्वाइट रिव्हर अ बायोग्राफी ऑफ द काय ब्रह्मपुत्र. आरोप ज्योती साकिया यांचं आहे. पण हे दोन मात्र लक्षात ठेवावं लागतील मित्रांनो, हे दोन. ओके, तर हे लक्षात घ्या. आवर ओनली होम अ क्लायमेट अपील टू द वर्ल्ड, दलाई लामा यांचं आहे. गर्ल वुमन ऑदर हे कुणाचं आहे? बेर्नार्डिन एवारिस्टो यांचं आहे. 2019 बुकर पुरस्कारांना मिळालं आहे. थिंक अँड ग्रो रिच, नेपोलियन हिल अमेरिकन आहे. नेपोलियन हिल यांचं आहे, अमेरिका आहे. ओके, नेपोलियन हिल यांचं आहे. ओके, अमेरिकन आहे. थिंक अँड ग्रोथ रिच हे यांचं आहे. ओके, त्यानंतर करण जोहरचा अन काय अँड अनसुटेबल बॉय. करण जोहर आता सगळ्यांनाच माहीत आहे काय करण जोहर काय आहेत. अँड अनसुटेबल काय? अँड अनसुटेबल, माशीनं गोंधळ घातला बघा. हां बघा आता काय काय नेपोलियन हिल यांचं कोणतं आहे बघा काय? थिंक अँड ग्रोथ रिच नेपोलियन हिल यांचं आहे. अन अनसुटेबल बॉय करण जोहर यांचं आहे. द थेरी ऑफ एव्हरीथिंग स्टीफन हॉकिंग यांचं आहे. महत्त्वाचं आहे हे पुस्तक पण. कुणाचं आहे बघा? द थेरी ऑफ एव्हरीथिंग, दॅट्स कॉल्ड स्टीफन हॉकिंग. मृत्यू झाला यांचा, पण हे महत्त्वाचं आहे बघा काय. द थेरी ऑफ एव्हरीथिंग स्टीफन हॉकिंग. अनसुटेबल बॉय करण जोहर, थिंक अँड ग्रोथ रिच नेपोलियन हिल. पण हे महत्त्वाचं आहे बघा. द थेरी ऑफ एव्हरीथिंग स्टीफन हॉकिंग. गर्ल वुमन ऑदर हे लक्षातच ठेवावं लागेल का? बेर्नार्डिन एवारिस्टो यांना 2019 बुकर विजेते आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवावं लागेल. बाकी तुम्ही लक्षात नाही ठेवलात तरी चालेल, वाचून घ्या फक्त. पण ते वाचणं गरजेचं आहे बघा मित्रांनो. त्यानंतर बघा आता सत्यानंदे लानाडेला पाहिजे. ओके, हिट रिफ्रेश ये मायक्रोसॉफ्टचे CEO त्यांचा आहे. फकीर हसन 150 years ऑफ सेलिब्रेटिंग द महात्मा द साऊथ आफ्रिका लिगसी, एकूणच आहे फकीर हसन यांचं आहे. ब्ल्यू वॉटर्स होय हे अनुप सिंह, काही गरज नाही बघा हे लक्षात ठेवू नका. CISL सदस्यता विजय कुमार चौधरी, सतीश यादव वगैरे यांची काही एवढी गरजेच नाहीत. ओके, रॉ ए हिस्ट्री ऑफ यस सतीश यादव यांचा आहे. ओके, एवढं काही महत्त्वाचं नाही. तर बघा पठ्ठावी राम यांचंही नाही. मिशेल ओबामा एक लक्षात ठेवा. बिकमिंग एक लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो. बिकमिंग कुणाचं आहे बघा काय? मिशेल ओबामा यांचं आहे. मिशेल ओबामा एक लक्षात ठेवा. द गर्ल इन रूम 105 हे एक लक्षात ठेवावं लागेल. ओके, चेतन भगत यांचं आहे. रॉबिन शर्मा हू विल क्राय व्हेन यू डाय, काय? हू विल क्राय व्हेन यू डाय हे एक लक्षात ठेवावं लागेल. रॉबिन शर्मा यांचं पुस्तक आहे. हे तीन पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन्स 9 मेगा ट्रेंड्स हे पठ्ठाभिराम यांचं, काही गरज नाही. फाइंडिंग द गॅप्स हे सायमन टोफेल हे क्रिकेट संबंधी आहेत. ओके, त्यानंतर सतीश आपलं यतीश यादव रॉ ए हिस्ट्री ऑफ इंडियाज कवर ऑपरेशन एक असेल. सियासतचे सदस्यता हे विजय कुमार चौधरी. त्यानंतर मनू गांधी जे आहे द डायरी ऑफ मनू गांधी त्रिदीप काय सुहरुद यांचं आहे. पण गरजेच नाहीत, पण हे एवढे तरी लक्षात ठेवावे लागतीलच. त्याच्यावर तुम्हाला काय पर्यायच नाही मित्रांनो. त्यानंतर बघा नेक्स्ट अरविंद सुब्रमण्यम लक्षात ठेवावे लागेलच. ओके, ऑफ कौन्सिल द चॅलेंजेस ऑफ द मोदी जेटली इकॉनॉमी, अरविंद सुब्रमण्यम यांचं आहे. वरुण गांधी यांचं आहे हे रुरल मॅनिफेस्टो. ए रुरल मॅनिफेस्टो कुणाचं आहे? वरुण गांधी यांचं आहे. ओके, दॅट्स इट, इथं लक्षात ठेवावं लागेल, हे पर्याय नाही. आता आपण याच्यामध्ये बघू कोणकोणती लक्षात ठेवावीच लागतात. ओके,
कोणती कोणती आहेत तर बघा, द शेरशाह ऑफ कारगिल, विक्रम बात्रा. ओके, तेवढं काही याची गरज नाही, पण असो. बघा इथं मेकिंग ऑफ न्यू इंडिया, विवेक दिब्रॉय, एक लक्षात ठेवा, मेकिंग ऑफ न्यू इंडिया. बाकी तुम्ही वाचून घेऊ शकता, द डायरी ऑफ ए डोमेस्टिक दिव्या, शिल्पा शेट्टी वगैरे असेल, चंद्रकिसन आणि हे पुरुषोत्तम असेल, नेहा आणि हिराचंद्र, सुधा मेनन वगैरे, हे काही गरज नाही. मला फक्त एक लक्षात ठेवा, मेकिंग ऑफ न्यू इंडिया एक लक्षात ठेवा, सगळी लक्षात राहणार नाहीत. विवेक देबरॉय आणि शशी थरूरचं व्हाय आय ॲम हिंदू, हे एक लक्षात ठेवावं लागेल. ओके, व्हाय आय ॲम हिंदू, शशी थरूर. ओके, व्हाय आय ॲम हिंदू हे कुणाचं आहे, शशी थरूर यांचं आहे. मेकिंग ऑफ इंडिया विवेक देबरॉय, व्हाय आय ॲम हिंदू शशी थरूर यांचं आहे. ओके, दॅट्स इट. त्यानंतर बघा, तर मेकिंग ऑफ न्यू इंडिया जो बुक आहे, मेकिंग ऑफ न्यू इंडिया जे बुक आहे, मेकिंग ऑफ न्यू इंडिया, मेकिंग ऑफ न्यू इंडिया हे पुस्तक महत्त्वाचं आहे, विवेक देबरॉय यांचं आहे. मेकिंग ऑफ न्यू इंडिया विवेक देबरॉय यांचं आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे हे पुस्तक. ओके, व्हाय आय ॲम हिंदू हे पण महत्त्वाचं आहे. जे बघा, द डायरी ऑफ डोमेस्टिक दिव्या आहे, शिल्पा शेट्टी यांचं काय नाही, ब्रिजिस्टल नेशन, चंद्रकेसन आणि रूपा पुरुषोत्थम यांचं आहे, पण ते काही महत्त्वाचं नाही. पण एक लक्षात ठेवा, मेकिंग ऑफ न्यू इंडिया विवेक देबरॉय, व्हाय आय ॲम हिंदू हे एक महत्त्वाचं, शशी थरूर यांचं आहे. त्यानंतर कश्मीर्स अनटोल्ड स्टोरी काय, डी क्लासिफिकेशन, याचं कुणाचा, इक्बाल चंद मल्होत्रा व मारुफ राजा यांचं आहे. पण घर तेवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही. लेसन्स लाईफ टॉट मी अननोन इंग्ली हे कुणाचं आहे, अनुपम खैर यांचं आहे. निरुपमा यादव यांचं विशेष कोड टू विन, विशेष कोड टू विन निरुपमा यादव यांचं आहे, पण गरजेचं नाही. फक्त हे दोन तुम्हाला सांगितले इथं मी, दोन लक्षात ठेवायला, याच्या पलीकडे दोनच्या लक्षात ठेवू नका. मेकिंग ऑफ इंडिया विवेक देबरॉय, व्हाय आय ॲम हिंदू शशी थरूर यांचं एक लक्षात ठेवा. आणि आता हे मात्र लक्षात ठेवावं लागेल, चेंजिंग इंडिया डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आहे. कुणाचं आहे, चेंजिंग इंडिया, महत्त्वाचं आहे. बघा, चेंजिंग इंडिया, आता माजी पंतप्रधान होते म्हणजे यांचं महत्त्वाचं असणार आहे. काय, चेंजिंग इंडिया डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आहे. अमेझिंग अयोध्या हे कुणाचं आहे, निनी राय. आता अयोध्याचं काय, 5 ऑगस्टला भूमिपूजन झालेलं आहे, 5 ऑगस्टला. ओके, आपल्या अकॅडमीची सुरुवातही 5 ऑगस्टलाच झाली, बरोबर. तर बघा, भूमिपूजन काय, तर बघा, अमेझिंग अयोध्या निनी राय यांचं आहे. ओके, त्यानंतर लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स डी हरिश्चंद्र बर्नवाल, हे महत्त्वाचं बघा, लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स. मग कशाचे रेकॉर्ड्स आहेत, डॉक्टर हरिश्चंद्र बर्नवाल, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी 17 सप्टेंबर 2020 रोजी नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्यावर आधारित या पुस्तकाचं डिजिटल आवृत्तीचं प्रकाशन केले. मोदींनी आपल्या काळात 14 ते 18 केलेल्या 243 विक्रमी नोंद या पुस्तकात आहेत. किती, 243 त्यांनी केलेल्या कार्यांचं, मोदीच्या कार्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. कोण, हरिश्चंद्र बर्नवाल यांनी लिहिलेलं आहे, लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स. मग कुणी केले हे पक्ष काय, कुणी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काय केले, या जन्मदिनाच्या औचित्य साधून त्याच्यावर आधारित या पुस्तकाचं डिजिटल आवृत्तीचं प्रकाशन केले. प्रकाशन कुणाच्या हस्ती झाले, जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या, हे झाले लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स. कुणाचं पुस्तक आहे, मग हरिश्चंद्र बर्नवाल. कशावर आधारित आहे, तर नरेंद्र मोदी यांनी जे कार्य या 14 ते 18 कालावधीत जे पण केलेले कार्य, चांगलं, 243 विक्रमांची नोंद याच्यामध्ये आहे. ओके, अमेझिंग अयोध्या निनी राय यांचं आहे, मनमोहन सिंग हे बघा लक्षात ठेवा, तीन मात्र लक्षात ठेवा, वरले दोन. ओके, या पेजवर. ओके, नेक्स्ट त्यानंतर याच्यावर तुम्ही दोनच लक्षात ठेवायला सांगणार तुम्हाला. बघा कोणतं, विरल आचार्य यांचं एक आहे पुस्तक. कोणतं, विरल आचार्य यांचं एक पुस्तक आहे. कुठलं, क्वेस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल, म्हणजे फिनान्शियल म्हणू शकता याला, फिनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया. फिनान्शियल स्टॅबिलिटी कुणाचं पुस्तक आहे, विरल आचार्य, आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर होते हे. कुणाचे, फिनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया हे कुणाचं पुस्तक आहे, विरल आचार्य यांचं आहे. त्यानंतर अजून कुठलं पुस्तक लक्षात ठेवाल याच्यामध्ये, बलवा, मुख्तार अब्बास नक्की यांचं एक आहे बलवा पुस्तक. ओके,
बलवा हे एक लक्षात ठेवा, बस झालं. ओके, बाकी आता तुम्हाला याच्यामधले पुस्तकं कोणती लक्षात ठेवायची गरज नाही. एक लक्षात ठेवा, लेटर्स टू मदर हे पुस्तक नरेंद्र मोदी आहे यांचं. त्यानंतर क्युरिस्तान हे परमेश सहानी यांचं आहे. द स्पिरिट ऑफ क्रिकेट इंडिया स्टीव हॉ यांचं आहे. द एंड गेम हे हुसेन मेंदी यांचं आहे. सूरज कदे मर्दा नाही हे बलदेव सिंह यांचं आहे. द पॅन्डामिक सेंच्युरी हे काय मार्क हॉक्सबर्न यांचं आहे. रेंज ऑफ द रिवर द अनटोल्ड स्टोरी ऑफ द केदारनाथ डिझास्टर हे हृदयेश जोशी यांचं आहे. ओके, आता हे सांगितलं तुम्हाला. रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया हे कुणाचं आहे? विरल आचार्य यांचं आहे. मग फिनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया हे लक्षात ठेवा, ते विरल आचार्य यांचं आहे. ओके, त्यानंतर लरसी वगैरे काय, क्रिकेट, द्रोणा, जतीय, परांजपे वगैरे काय नाही. स्वच्छ भारत क्रांती परमेश्वर अय्यर एक लक्षात ठेवा, स्वच्छ भारत क्रांती. ओके, एक दोन तीन पुस्तकं लक्षात ठेवा याच्यामधले. ओके, या पेजवरले तुम्हाला एक दोन तीन कोणते, एक तुम्हाला सांगितलं काय, कुठलं सांगितलं बघा, लेटर्स ऑफ मदर एक लक्षात ठेवा नरेंद्र मोदींचं. त्यानंतर फिनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया विरल आचार्य यांचं. त्यानंतर स्वच्छ भारत क्रांती परमेश्वर अय्यर यांचं. बस संपलं. त्यानंतर बघा आता याच्यामध्ये व्यंकय्या नायडू यांचं पुस्तक लक्षात ठेवावं लागेल. लिसनिंग लर्निंग अँड लिडिंग व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती आहेत, लक्षात ठेवावंच लागेल. ओके, उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीचं पुस्तक प्रणव मुखर्जी यांचं विचारलं होतं, मग यांचं का विचारू शकत नाहीत. लिसनिंग महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, लिसनिंग लर्निंग अँड लिडिंग व्यंकय्या नायडू यांचं पुस्तक आहे, उपराष्ट्रपती. ओके, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं पुस्तक आहे. नंतर काय, सलमान रश्दी यांचं लक्षात ठेव, लक्षात ठेव, लक्षात ठेव का, क्यू छोटे यांचं, सलमान रश्दी यांचं आहे. बेशरम, तस्लिमा नसरीन यांचं बेशरम पुस्तक आहे. बेशरम आता पुस्तकाचं नाव आहे, मी तरी काय करणार काय. तस्लिमा नसरीन यांचं आहे. आत्मप्रेरणा लक्ष्मण जगताप यांचं आहे. मी तुम्हाला कुठलं लक्षात ठेवायला सांगितलं वर, आता हे फक्त वाचून घ्यायचं. मनमोहन पर्व हेमंत देसाई यांचं आहे. शिवाजीचे उदातीकरण पडद्यामागचे वास्तव विनोद अनावृत यांचं आहे. नरवीर तानाजी माळुसरे काय, नरवीर तानाजी माळुसरे हे महेश तेंडुलकर यांचं आहे, हे पण लक्षात ठेवा. नरवीर तानाजी माळुसरे हे पुस्तक कोणाचं आहे, तर महेश तेंडुलकर यांचं आहे, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आता हे वाचून घ्या. ऑल डॉट आय एम मंजू लोंडा, गांधीज हिंदुइझम द स्ट्रगल अगेन्स्ट जिनाज इस्लाम एम जे अकबर यांचं आहे, ते वाचून घेऊ शकता. द थीन माइंड मॅप धर्मेंद्र राय यांचं आहे. डेथ अँड इनसाईड स्टोरी जग्गी वासुदेव यांचं आहे. ओके, जग्गी वासुदेव यांना काय पद्मभूषण, पद्मविभूषण काहीतरी नागरी पुरस्कार भेटला आहे बाबा, हे तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, त्यांचं पुस्तक लक्षात ठेवू शकता, डेथ अँड इनसाईड स्टोरी. नंतर अणुविज्ञानातील झंझावत असे अनिल काकोडकर यांचं मनुषा कुलकर्णी यांनी लिहिलं आहे. त्यानंतर लेडी युअर द बॉस हे अपूर्वा पुरोहित यांचं, यांचं दुसरं पुस्तक आहे. पहिलं पुस्तक लेडी युअर नॉट अ मॅन यू वेअर वगैरे लक्षात ठेवा. त्यानंतर हाऊ द ओनियन गॉट इट्स लेयर्स हे सुधामूर्ती यांचं आहे. सुधामूर्तींचं पण लक्षात ठेवू शकता, पण गरज नाही एवढी. ओके, आता नेक्स्ट पेजमध्ये बघा. तर नेक्स्ट पेजमध्ये मात्र बराक ओबामा, आता वरचे फक्त वाचून घ्या. जयराम रमेशचं एक लक्षात ठेवू शकता हे, जयराम रमेश यांचं पुस्तक. ओके, कुठलं, ए चेक्वेड ब्रिलियन्स मेनी लिव्ज ऑफ व्ही के कृष्ण मेनन जयराम रमेश यांचं आहे. त्यानंतर बराक ओबामा मात्र लक्षात ठेवावं लागेल. प्रॉमिस लँड ए प्रॉमिस्ड लँड हे पुस्तक बघा, 100 पुस्तकामध्ये यांचं सर्वोच्च पुस्तक ठरले, म्हणजे सर्वोत्कृष्ट पुस्तक ठरले. कुणाचं, बराक ओबामाचं. त्यामुळे विचारू शकतात ये प्रॉमिस्ड लँड हे पुस्तक कुणाचं आहे, विचारू शकतात ये प्रॉमिस्ड लँड हे पुस्तक कुणाचं आहे, बराक ओबामा यांचं आहे. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल, ओके, यांचं मात्र लक्षात ठेवावं लागेल. जनराज्यपाल, त्यांनी पुस्तकच नाव टाकलं बघा, राज्यपाल, जनराज्यपाल हे पुस्तक कुणाचं आहे, तर हे भगतसिंग कोश्यारी. आता हाईत का नाही देऊ जाणे जनराज्यपाल, पण जनराज्यपाल त्यांनी टाकले भगतसिंग कोश्यारी. तर त्यानंतर अजून कुठलं लक्षात ठेवाल बघा, लोक माझे सांगाती, माहिती आहे सगळ्यांना लोक माझे सांगाती कोणाचं आहे, शरद पवार यांचं आहे. ओके, डोनाल्ड ट्रम्प यांची पुतणी तिचे दुसरे पुस्तक बघा, दी रेकॉनिंग हे आहे. तर बघा, मेरी ट्रम्प ही टू मच अँड नेवर इनफ हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन,
मेरी ट्रम्प यांचं आहे, काय ते लक्षात ठेवायची गरज नाही. तर बघा, जनराज्यपाल लक्षात ठेवावं लागेल, ये प्रॉमिस्ड लँड लक्षात ठेवावं लागेल, आणि लोक माझे सांगाती शरद पवार यांचं माहितीच आहे सगळ्यांना, राजकीय आत्मकथा आहे त्यांची. गेम ऑफ थ्रोन्स संजय आवटे यांचं आहे, वाटेवरल्या सावल्या गधी माडगुळकरांचं आहे, गदगे माडकोर यांचं आत्मचरित्र आहे. आता इंग्रजीमध्ये वाचकाच्या भेटीला इंग्रजीत नाव आहे, द रॉडॉज ऑफ सॉलेज ऑन द पाथ असं आहे. ओके, 36 इंचाची ढाल हे पुस्तक महत्त्वाचं आहे बघा. नरेंद्र मोदी याच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीविषयी हे पुस्तक आहे. कुठलं? 36 इंचाची ढाल. कुठली? 36 इंचाची ढाल बघा, 36 इंचाची ढाल. कुठली? 36 इंचाची ढाल. हे पुस्तक कोणाचं आहे? 36 इंचाची ढाल. तर 36 इंचाची ढाल हे पुस्तक आमदार अतुल भातखळकर यांनी सुरू केले. ओके, सॉरी, काढले. 36 इंचाची ढाल कोणी काढले पुस्तक? अतुल भातखळकर. नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत, महत्त्वाचं पुस्तक बघा. हे पण महत्त्वाचं आहे, हे पण महत्त्वाचं आहे. आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत असं पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे. लेखक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत हे पुस्तक कोणाचं असं विचारू शकतात. ओके, हु किल्ड द सन डार्बन्स, कुणाचं आहे? स्वतुषार. काही गरज नाही आहे, लक्षात नाही ठेवलं तरी चालते. ओके, त्यानंतर भरत वाटवानी यांचं अनसीन, अनब्रेड, अनसेड हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. काय भरत वाटवानी? लक्ष्मीकांत देशमुख यांचं एका संमेलनाध्यक्षाची आत्मकथा, आत्मचरित्र आहे, लक्षात ठेवू शकता. ओके, पण आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत देवेंद्र फडणवीस, त्यानंतर 36 इंचाची ढाल मात्र हे दोन लक्षात ठेवावे लागतील. पी व्ही सिंधू यांचं लक्षात ठेवा, 14 इयर्स ऑफ स्पोर्ट्स स्टार आणि 14 सुपरस्टार्स हे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांचं आहे. ओके, शीला दीक्षित यांचं सिटीजन दिल्ली माय टाईम्स माय लाईफ, शीला दीक्षित यांचं आत्मचरित्र आहे. कुठलं? सिटीजन दिल्ली. शीला दीक्षित दिल्लीची मुख्यमंत्री माजी, ओके, पहिली महिला मुख्यमंत्री. ओके, सिटीजन दिल्ली माय टाईम्स माय लाईफ हे शीला दीक्षितचं आहे आत्मचरित्र. आणि विधान गाया महत्त्वाचे पुस्तक आहेत बघा हे. ओके, कुठलं? कुठलं? विधान गाया. विधान गाया हे काय? गाथा. ओके, हर्षवर्धन पाटील यांचं आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवावं लागेल. सिटीजन गाथा, त्यानंतर सिटीजन दिल्ली माय टाईम्स माय लाईफ शीला दीक्षित यांचं आहे. ओके, आत्मचरित्र. अरुणा निगवेकरचंही लक्षात ठेवतो, निर्भव हा इतिहास तुमच्या प्रतीक्षेत आहे. अरुण निगवेकर यांचंही पण लक्षात ठेवू शकता, पण महत्त्वाचं हे आहेत. ओके, त्यानंतर ख्रिस गेल यांचं 6 मशीन आय डोंट लाईक क्रिकेट आय लव्ह इट. ओके, 1990 काय? सचिन कुंडलकर. गुलशन ग्रोवर यांचं बॅड मॅन आहे, गुलशन ग्रोवर आत्मचरित्र आहे त्यांचं. पण एक एवढे लक्षात ठेवावं लागेल, विधान गाता, सिटीजन दिल्ली माय टाईम्स माय लाईफ वगैरे. ओके, इंडिया फिस्कल फेडरेशन हे मात्र महत्त्वाचं पुस्तक आहे बघा. फिस्कल फेडरेशन, इंडिया फिस्कल फेडरेशन कुणाचं आहे? डॉक्टर वाय व्ही रेड्डी व जी आर रेड्डी हे महत्त्वाचं आहे. काय? वाय व्ही रेड्डी यांचं पुस्तक कोणतं आहे? तर पुन्हा कोणतं आहे? इंडियन फिस्कल फेडरलिझम, वित्त आयोगाचे वगैरे वाय व्ही रेड्डी जे आहेत ते इंडियन फिस्कल फेडरलिझम हे त्यांचं काय पुस्तक आहे, महत्त्वाचं आहे मित्रांचं, लक्षातच ठेवावं लागेल. ओके, आता चिदंबरमचंही लक्षात ठेवावं लागेल पुस्तक. चिदंबरम यांचं कोणतं आहे? सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया, अनडाउंटेड सेव्हिंग इन इंडिया हे पुस्तक त्यांचं आहे. सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया असं आहे. पी चिदंबरमचं, माजी वित्तमंत्री. ओके, त्यानंतर बाकी दुसरं कृष्णा सक्सेना, विस्पर्स ऑफ टाईम. काही गरज नाही, मलाला इसुप जायचं एक लक्षात ठेवा. वी आर डिस्प्लेस्ड हे एक लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ओके, मलाला इसुप जायचं. ओके, हे एक आणि हे एक लक्षात ठेवावं लागेल. बॅटल ऑफ पानिपत इन लाईट ऑफ रिडिस्कवर्ड पेंटिंग्स, मनोज दानी. काही लक्षात ठेवू नका, फक्त एक वरचं काय, सेव्हिंग द काय आयडिया ऑफ इंडिया पी चिदंबरम आणि वी आर डिस्प्लेस्ड मलाला युसुफ जाई यांचं एक लक्षात ठेवा. दॅट्स इट, याच्या पलीकडे जाऊ नका. 2020 गाजल्या पुस्तकामध्ये भारतीय पुस्तकांचा समावेश आहे. बराक ओबामा यांच्या 100 पुस्तकामध्ये अ प्राईम लँड हे आता बघितलं आपण, ते पुस्तक त्यांचं आहे. मेघा मुजुमदार यांचं ए बर्निंग हे पुस्तक आहे. त्यानंतर काय, दीपा अनप्पा यांचं दिनीज पेट्रोल ऑन पंपर्स लाईन हे पुस्तक आहे.
मी नाही मशिहा सोनू सूद यांचा आहे. आजचा सर्वोत्तम दिवस आहे अनुपम खेर यांचा आहे. माझी भिंत राजेंद्र दर्डा यांचा आहे, पूर्व शिक्षण मंत्री यांचं. इतकं महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. बाकी आपण काही महत्त्वाची पुस्तकं आपण बघू, नक्कीच बघा. त्यानंतर बघा, इंडिया आफ्टर गांधी कुणाचं आहे हो, सगळ्यांनाच माहिती आहे. इंडिया आफ्टर गांधी कुणाचं आहे, रामचंद्र गुहा यांचा आहे. त्यानंतर ए स्टेट ऑफ फ्रीडम, नील मुखर्जी यांचा आहे. ओके, ए सेंचुरी इज नॉट इनफ, सौरभ गांगुली यांचा. ए सेंचुरी काय, ए सेंचुरी इज नॉट इनफ, ए सेंचुरी लिहून घ्या. ए सेंचुरी इज नॉट इनफ, सौरभ गांगुली यांचा आहे. त्यानंतर मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र, आशिष चांदोरकर यांचा आहे. मुख्यमंत्री याचे राजकीय जीवनावर आधारित आहे फडणवीसाच्या. ट्रिपल तलाक काय, एक्झामिनिंग फेथ, सलमान खुर्शीद यांचा आहे. ट्रिपल तलाक कोणाचं पुस्तक आहे, ट्रिपल तलाक महत्त्वाचं आहे. सलमान खुर्शीद, सलमान खुर्शीद यांचा आहे. ट्रिपल तलाक त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर महत्त्वाचे पुस्तक बघा, दुसरं कोणतं पुस्तक आहे अजून, उड्डाण कुणाचं आहे, माजी वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांचं आहे. माय ओडेसी राधाकृष्णन यांचं आहे, इस्रोचे माजी अध्यक्ष. माय ओडेसी इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत बघा, कोण, माय ओडेसी राधाकृष्णन, राधाकृष्णनचं आहे माय ओडेसी. ओके, त्यानंतर द हिट गर्ल ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा आहे. द मिनिस्ट्री ऑफ ॲटमोस्ट हॅपीनेस अरुंधती रॉय यांचा आहे. इंदिरा गांधी ए लाईफ इन नेचर जयराम रमेश यांचा आहे. आय डेअर किरण बेदी यांचा आहे बघा. आय डेअर किरण बेदी यांचा आहे. ओके, त्यानंतर अजून कुणाचं आहे, सनी डेज आयडॉल्स स्टेट ड्राईव्ह सुनील गावस्करांचा आहे. छावा, मृत्युंजय, लढत, युगंधर, शिवाजी सावंतांचे आहेत. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना शिवाजी सावंतचे कोणकोणते आहेत, छावा आहे, युगंधर आहे, वगैरे सगळे त्यांची पुस्तकं आहेत. त्यानंतर प्रिझन डायरी जयप्रकाश नारायण यांचं आहे. काय, रोमॅन्सिंग विथ लाईफ देवानंद यांचं आहे. ओके, हे गोल्डन हाऊस सलमान रश्दी यांचं आहे. हे 26/11 मुंबई हल्ल्यावर आधारित आहे हे गोल्डन हाऊस. ओके, द कोलेजियन इयर्स जे आपण बघितलं आहे, म्हणजे ज्याच्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर पुस्तकावर प्रश्न आलता, द कोलेजियन इयर्स जे आहे आत्मकथा आहे त्यांची, प्रणव मुखर्जी यांची, त्याच्यावरही प्रश्न आलेला आहे. ओके, त्यानंतर बघा, करप्शन क्वाईट इंडिया किरण बेदीचंच आहे बघा. करप्शन क्वाईट इंडिया यांचंच आहे. करप्शन क्वाईट इंडिया करप्शन क्वाईट इंडिया हे त्यांचंच पुस्तक आहे. ओके, क्वाईट इंडिया, करप्शन क्वाईट इंडिया, क्वाईट इंडिया हे पुस्तक कुणाचं आहे, किरण बेदी यांचं आहे. त्यानंतर बघा, ज्योतिपुंज साक्षीभाव हे नरेंद्र मोदी यांचं पुस्तक आहे. आणि त्यानंतर अँड देन वन डे हे नसरुद्दीन शहा यांचं आहे. अँड देन वन डे हे नसरुद्दीन शहा यांचं आहे. अंधेरे से उजाले की ओर अरुण जेटलीचं आहे बघा. अंधेरे से उजाले की ओर, आता अरुण जेटली यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे ते लक्षात ठेवा. काय अंधेरे से उजाले की ओर अरुण जेटली यांचा आहे. सिटीजन अँड सोसायटी माजी राष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा आहे. सिटीजन अँड सोसायटी. ओके, तुम्हाला व्यंकय्या नायडू यांचं हे पुस्तक सांगितलं मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. कुठलं काय, सिटीजन अँड सोसायटी, सिटीजन अँड सोसायटी, सिटीजन अँड सोसायटी कुणाचं आहे, हमीद अन्सारी यांचं आहे. ओल्ड हिस्ट्री अँड न्यू ज्योग्राफी जयराम रमेश यांचं आहे. ओके, त्यानंतर बघा, हू मूव्ज माय इंटरेस्ट रेट डी सुब्बाराव यांचं आहे. जे RBI चे गव्हर्नर होते त्यांचं आहे बघा. डी सुब्बाराव यांचं कुठलं आहे तर बघा, हू मूव्ज माय इंटरेस्ट रेट. काय, हू मूव्ज माय इंटरेस्ट रेट हे कुणाचं आहे, इंटरेस्ट रेट कुणाचं आहे, डी सुब्बाराव. ओके, लक्षात ठेवा. ऑन माय टर्म्स म्हणजे जे लोक माझे सांगायचे, आत्ताच सांगितले तुम्हाला. द कंपनी ऑफ वुमेन खुशवंत सिंग यांचं आहे. द कंपनी ऑफ वुमेन खुशवंत सिंग यांचं आहे. ओके, त्यानंतर इन ऑदर वर्ड्स झुंपा लहरी यांचं आहे. इन ऑर्डर वर्ड ऑर्डर काय, ऑदर वर्ड्स हे झुंपा लहरी यांचं आहे. बघा आता क्रिकेटवरली कोणकोणती आहेत एकदा सांगतो, ते लक्षात ठेवा. बघा, लक्षात घ्या,
द स्टेट ऑफ माय लाईफ युवराज सिंग यांचं आहे. द सॉरी द टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग यांचं आहे का, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे युवराज सिंग यांचं पुस्तक आहे. स्ट्रेट फ्रॉम द हर्ट कपिल देव यांचं आहे. क्रिकेट कसं खेळावं डॉन ब्रॅडमॅन यांचं आहे मूळ लेखक. मराठी अनुवाद अतुल कटाते यांनी केलेला आहे. ओके, नंतर कॉन्ट्रिवर्सी युअर्स हे शोभ अख्तर यांचं आहे. प्लेइंग टू विन हे सायना नेहवाल यांचं आहे. क्रिकेटला सोडून बाकी वेगळं जर बघितलं तर प्लेइंग टू विन हे सायना नेहवाल यांचं आहे. सुनील गावस्करांचं कुठलं आहे बघा, आत्मचरित्र आहे. वन डे वंडर्स सनी डेज. ओके, त्यानंतर प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर व बोरिया मुजुमदार यांचं आहे. ओके, इंडिया ॲट रिस्क हे जसवंत सिंग यांचं पुस्तक आहे. ओके, जर क्रिकेटवरलं म्हणलं तर हे एवढी पुस्तकं आहेत. त्यानंतर द सबस्टन्सेस अँड द शॅडो दिलीप कुमार उदयन तारा यांचं पुस्तक आहे. कुठलं, द सबस्टन्सेस अँड द शॅडो. ओके, ओडिसी ऑफ माय लाईफ शिवराज पाटील यांचं आहे. नॉट जस्ट अँड अकाउंट विनोद राय यांचं आहे, जे कॅग होते माझी कॅग. ओके, तर कुणा कोणतं आहे, नॉट जस्ट अँड अकाउंट. द काय ड्रॅमॅटिक डिकेड इन द इंदिरा गांधी इयर्स प्रणव मुखर्जी यांचंच आहे. द ड्रॅमॅटिक डिकेड द इंदिरा गांधी इयर्स प्रणव मुखर्जी यांचं आहे. ए कंट्री ऑफ फर्स्ट बॉईज अमर सेन यांचं आहे. ओके, त्यानंतर सिटीझन दिल्ली माय टर्म्स माय लाईफ शीला दीक्षित यांचं मी आत्ताच सांगितलं आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर इंडिया फिस्कल फेडरलिझम हे सांगितलं आहे. वाय बी रेड्डी यांचं पुस्तक आहे, महत्त्वाचं आहे ते पण. माय इंटरेस्ट हे डी सुब्बाराव हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर मलाला युसुफ जायचं आहे पण सांगितलं आहे तुम्हाला मी. पी चिदंबरम यांचंही पण सांगितलं आहे. रामदेव बाबांचं पण सांगितलं आहे पुस्तक. 1990 सचिन कुंडलकर यांचंही पुस्तक महत्त्वाचं आहे. त्यानंतर आलोक शुक्ला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आलोक शुक्ला यांचं पुस्तक बघा, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कुणाचं आहे, आलोक शुक्ला यांचं पुस्तक आहे. त्यानंतर बघा द डर्टी वॉर इन कश्मीर शुजात बुखारी यांचं आहे. शुजात बुखारी डर्टी वॉर द डर्टी वॉर इन कश्मीर हे पुस्तक त्यांचं आहे. मूव्हिंग ऑन, त्यानंतर मूव्हिंग फॉरवर्ड ए इयर इन ऑफिस लिसनिंग लर्निंग अँड लिडिंग व्यंकय्या नायडू यांचं आहे, जे भारताचे परराष्ट्र मंत्री लिडिंग लिसनिंग बिसनिंग असं काय म्हणलं की व्यंकय्या नायडू म्हणायचं. अन्सारीचं पण तुम्हाला सांगितलं आत्ताच पुस्तक. ओके, पाकिस्तान पर्सनल हिस्ट्री ऑल राऊंड व्ह्यू ईस्ट अँड वेस्ट इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान. पाकिस्तानची सुरुवात असली की पाकिस्तानचं काय म्हणायचं, पाकिस्तानची सुरुवात आहे. आणि ईस्ट वेस्ट म्हणायला म्हणलं कोणाचं म्हणायचं, इम्रान खान यांचं पुस्तक आहे म्हणायचं. ओके, द गोल्डन हाऊस सलमान रश्दी आत्ताच सांगितले. ओके, त्यानंतर बघा अनब्रेकेबल बॉक्सर मेरी कोम यांचं आत्मचरित्र आहे. अनब्रेकेबल कोणाचं आहे, बॉक्सर चांगते सांगितलं तुम्हाला मांगते चुंगेनजंग. ओके, त्यानंतर बघा चेंजिंग इंडिया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पुस्तक आहे. ब्रीफ अँसर टू द बिग क्वेश्चन्स स्टीफन हॉकिंग यांचं पुस्तक आहे ते. ओके, आय डू व्हॉट आय डू द थर्ड पिलर रघुराम राजन यांचं पुस्तक आहे. आय डू व्हॉट द सुब्बारावचं माहिती आहे तुम्हाला इंटरेस्ट वगैरे, तर यांचं रघुराम राजन यांचं पुस्तक लक्षात घ्या. आय डू म्हणलं कुणा म्हणायचं, आय डू म्हणलं कुणाचं म्हणायचं, रघुराम राजन. आय डू रघुराम राजन इंटरेस्ट सुब्बाराव. ओके, त्यानंतर बघा द बिकमिंग मिशेल ओबामा सांगितलं आहे तुम्हाला. द रिपब्लिक इथिक रिपब्लिकन इथिक हे लोकतंत्र स्वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आहे, महत्त्वाचं आहे. रामनाथ कोविंद यांचं कोणतं आहे, द रिपब्लिकन इथिक हे त्यांचं आहे. इंडिया इन डिस्ट्रेस हे ममता बॅनर्जी यांचं आहे. आणि निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचं एव्हरी वोट काउंट्स द स्टोरी ऑफ इंडियाज इलेक्शन्स. बघा काय महत्त्वाचं आहे बघा, हे माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचं एव्हरी वोट काउंट्स द स्टोरी ऑफ इंडियाज इलेक्शन्स हे पुस्तक महत्त्वाचं आहे त्यांचं. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्वच पुस्तकं मी जे महत्त्वाची पुस्तकं आहेत ती सगळी सांगितलेली आहेत. शेवटी सांगितले पुस्तकं आहे महत्त्वाचे आहेत ते लिहून घ्या. त्याच्या व्यतिरिक्तच तुम्हाला सिंगल प्रश्न देखील येणार नाही. 19 आणि 20 दोन्हीमधले तुम्हाला काय सांगितले आहेत, प्रश्न सांगितलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो.